नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा मेल आलेला आहे आणि वेळापत्रकासंदर्भात वेळापत्रक का येत नाही आहे, कशामुळे उशीर होत आहे, सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मी एक विन्सिस आयटी सर्व्हिस कंपनीला मेल केला होता की बदलीचं वेळापत्रक कधी येणार आहे, कारण बऱ्याच मित्रांचे मला कमेंट आले होते की वेळापत्रकाला अपलोड व्हायला का उशीर होत आहे, वेळापत्रक कधी येणार अशा प्रकारे. तर बघा, मी मेल केला होता की बघा जिल्हा अंतर्गत बदलीचं वेळापत्रक कधी येणार, तर मला त्यांचं उत्तर आलेलं आहे. बघा, सपोर्ट टीम विन्सिस आयटी सर्व्हिसेसकडून मला ऑक्टोबर 17 हा मेल आलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, RADD कडून बदली प्रक्रियेचे आदेश आल्यानंतर पोर्टलवर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. म्हणजेच बघा, येऊन आपल्याला समजते की RADDचे अजूनपर्यंत त्यांना आदेशच नाही, म्हणजे ग्रामविकास विभागाचे आदेशच नाही आहे, त्यामुळे हे वेळापत्रक यायला वेळ लागत आहे. कारण विन्सिस कंपनी तयार आहे वेळापत्रक देण्यासाठी, फक्त RADDच्या आदेशाची ते आता वाट पाहत आहे. RADDने जसे आदेश दिले, म्हणजे ग्रामविकास मंत्रालयाची स्वाक्षरी झाली, तर हे वेळापत्रक अपलोड होणार आहे. आणि वेळापत्रक अपलोड झाल्यानंतर निश्चितच आपल्याला बदल्यांचा पूर्ण आपल्याला प्रोसेस कशाप्रकारे होणार, काय होणार आहे, सविस्तर आपल्याला समजणार आहे. तर बघा, आता आपल्याला समजते की बदले हे होणारच आहे, फक्त वेळ लागत आहे, भरपूर वेळ लागत आहे, कालावधी खूपच गेलेला आहे. आणि आता वेळापत्रक कशामुळे अडकलेलं आहे हे सुद्धा आता आपल्याला समजतेच की बा RADDचे त्यांना आदेशच नाही आहेत. तर जसं ग्रामविकास मंत्री स्वाक्षर होईल आणि जसं एक परिपत्रक येईल ग्रामविकास विभागाचं, तेव्हा हे वेळापत्रक निश्चितच पोर्टलवर अपलोड होईल आणि आपल्याला त्यानंतर पुढची प्रोसेस समजणार आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला माहिती समजली असेल बदली संदर्भात. तशीच महत्त्वाची माहिती मी नेहमी देत राहतो. आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बदलीचे सर्व संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल. तर बघा, व्हिडिओ समजल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.